नमस्कार मित्रांनो, माफी मागा नाही तर सडलेले मासे खाऊ घालू वर्षा उसगावकरांना प्रमोशन पडलं महागात। बघूया काय आहे प्रकरणाच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, वर्षा उसगावकर यांनी एका मासे विक्रेत्या कंपनीचं प्रमोशन केलं, ज्यात त्यांनी मासे विक्रेत्या कोळी महिला ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा दावा केला आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे कोळी महिला विक्रेत्यांचा चांगला संताप झाला असून उसगावकरांचे हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे। दोन वेळेच्या जेवणासाठी जीवाचे रान करणाऱ्या मासे विक्रेत्या कोळी महिलांचा हा अपमान आहे। एक कष्टकरी महिलेचा अपमान मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज महिला कलाकारांकडून होणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि यातून गरिबांच्या प्रती असलेली मानसिकता प्रखरपणे दिसत असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। व तसेच मित्रांनो, वर्षा उसगावकर ही अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहेत। इतकंच नाही तर वर्षा उसगावकरांनी जर मासे विक्रेत्या कोळी महिलांची जाहीर माफी मागितली नाही तर त्यांच्या शूटिंगच्या सेटवर जाऊन सडलेले मासे त्यांना खाऊ घालू असा निर्धार मुंबईतील मासे विक्रेत्या कोळी महिलांनी घेतल्या असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती अध्यक्ष नयना पाटील यांनी दिली आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया। धन्यवाद।